आपल्या शाळेचे नाव आहे एस पी डी सामंत विद्यालय एच एम विद्युत सामंत मॅडम क्लास टीचर विनया निखारंगे सब्जेक्ट इंग्लिश माय डिअर स्टुडंट आय एम अ विनया टीचर सो टुडे वी आर गोईंग टू लर्न इंग्लिश लेसन पेज नंबर फिफ्टी सिक्स बनाना डिलाइट बच्चो बनाना इज अ एक्स्ट्रीमली हेल्दी अँड डिलिशियस इट इज अ एनर्जी फूड पहा मुलांनो आपण आता पी पी टी पाहूया व आपण बनाना डिलाईट कसे तयार करतात ते पाहूया हां बघा पहिली स्टेप काय आहे बाळानो पील अ बनाना म्हणजे काय करायचं आहे केळ्याची आपल्याला साल काढायची आहे बघा त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे पुट द पील इन द डस्टबिन म्हणजे ती केळ्याची साल जी काढलेली आहे ती आपण कशामध्ये टाकायची आहे डस्टबिनमध्ये टाकायची आहे कारण ती इकडे तिकडे कुठेही टाकल्यानंतर ती काय होऊ शकते पाय आपला जर पडला तर आपण घसरून दुखापत होऊ शकते फ्रॅक्चर होऊ शकतं हो की नाही म्हणून ती डस्टबिनमध्येच टाकायची कुठेही रस्त्यावर टाकायची नाही आता बाळू तिसरी स्टेप बघा हा कट द बनाना इन टू पीसेस आपण त्या केळ्याचे काय करायचे आहेत काप करायचे आहेत काय करायचे छोटे छोटे पीसेस करायचे आहेत त्यानंतर फोर स्टेप बघा बाळानो पुट द पीसेस इन अ बाऊल आणि जे ते कट केलेले जे पीसेस आहेत आहेत ना ते आपण काय करायचे आहेत बाऊलमध्ये घ्यायचे आहेत बघा आता ही पाचवी स्टेप काय आहे मुला मुलांनो ॲड अ स्पूनफुल ऑफ शुगर आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे केळ्याच्या कापामध्ये काय करायची आहे साखर टाकायची आहे आता बघा बाळांनो सहावी स्टेप काय आहे फॉर सम मिल्क ऑन इट त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दूध ओतायचे आहे दूध ओतायचे आहे त्यास आपण जे केळ्याचे काप केले आहेत साखर टाकली आहे त्याच्यामध्ये आपण दूध टाकायचे ओतायचे आहे सातवी बघा स्टेप काय स्टील इट विथ अ स्पून मग ते काय करायचं आहे साखर विरगळण्यासाठी आपल्याला ती चमच्याने ढवळायची आहे त्यानंतर ती साखर काय होणार आहे बाळांनो त्याच्यामध्ये ती विरगळणार आहे आणि बघा बाळांनो हे आपलं जे बनाना डिलाईट आहे ते तयार झालेलं आहे आणि ही जी मुलगी आहे ती काय करते ते खाते इट इट अप म्हणजे काय ते तयार झाल्यानंतर ती खाते, ती ती खाते आहे बघा पील अ बनाना म्हणजे काय केळ्याची साल आपल्याला बाळानो काढायची आहे बघा त्यानंतर पुट द पील इन द डस्टबिन म्हणजे ती काय करायची आहे केळ्याची चाल आपल्याला डस्टबिनमध्येच टाकायची आहे कुठेही टाकायची नाही हो की नाही घसरून आपण पडू शकतो दुखापत होऊ शकते आता बघा बाळानो कट द बनाना इन टू पीसेस ते पीसेस काय करायचे आहेत कट करू कट करायचे आहेत चाकूने कट करायचे आहेत त्यानंतर बघा बयानो फोर्थ स्टेप काय आहे पुट द पीसेस इन अ बाउल म्हणजे काय करायचं आहे ते जे पीसेस झालेले आहेत ते काय करायचे आहे ते एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर ॲड अ स्पून फुल ऑफ शुगर म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे त्याच्यामध्ये जे कट केलेले पीसेस आहेत ना त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आता बघा बऱ्यानो सहावी स्टेप काय आहे सम मिल्क ऑन इट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दूध ओतायचे आहे हो की नाही दूध ओतायचे आहे आता बघा सातवी स्टेप स्टील इट स्टील इट, इट विथ अ स्पून आणि मग ती चमच्याने आपल्याला काय करायचे आहे ढवळायची आहे हा बघा आता बघा ई चिटप म्हणजे आपल्याला नंतर जेव्हा तयार होतं शिकरण आपलं बनाना डिलाईट तर आपल्याला ते खायलाच हवं मग आपण ते खातो बरोबर आहे की नाही बघा बाळानो मराठीमध्ये बनाना डिलाईटला केळ्याचे शिकरण म्हणतात आपण ते केळ्याचे शिकरण कसे तयार करायचे ते आपण पाहिलेले आहे हा आता बघा बयानो पुट पुट म्हणजे काय ठेवणे पीयूटी पुट म्हणजे ठेवणे ॲड ॲड म्हणजे मिसळणे ए डबल डी ॲड म्हणजे मिसळणे हां ढवळणे आता बाळानो एक मिनट हां मी तुम्हाला जरा एक मिनट केळ्याचे शिकरण हे कसे तयार करतात ते आपण पाहूया हां मुलांना आपण ना सर्व फळे खायला हवीत कारण त्यात पौष्टिक घटक असतात आता पहा बनाना आपल्याला कसे फायदेशीर आहे ते पाहूया म्हणजेच त्याचे फायदे पाहूया भूक शमविणेसाठी केळे खाणे फायदेशीर ठरते केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन रिबोफ्लेबिन नियासिन फॉलिक सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावी तसेच तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्याचे सेवन करावे केळ्यात मोठ्या प्रमाणात पॉटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत राहतो परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरूर केळे खा केळे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते आपण सर्व फळे खायला हवीत आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आपल्याला त्याचा खूप फायदा होतो बघा मुलांनो आपण पुटचा अर्थ पाहिलेला आहे ॲडचा अर्थ पाहिलेला आहे स्टीरचा अर्थ पाहिलेला आहे आता आपण पाहणार आहोत माय इंग्लिश बुक थ्री पेज नंबर फिफ्टी सेवन ॲक्शन वर्ड पाहणार आहोत आता बघा लिसन अँड रिपीट द वर्ड आफ्टर मी दे आर ऑल ॲक्शन वर्ड्स ऐका आणि शब्द माझ्या पाठोपाठ म्हणा हे ॲक्शन वर्ड्स आहेत बघा बी एल ओ डब्ल्यू ब्लो म्हणजे वारा वाहने। बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे बी आर ई ए के ब्रेक म्हणजे तुटणे सी ए टी सी एच कॅच म्हणजे पकडणे एम ए के ई मेक म्हणजे तयार करणे एम ई -E टी -E मिट म्हणजे भेटणे एम ओ वी ई -E, मू म्हणजे हलणे हलवणे ओ पी ई -E एन ओपन म्हणजे उघडणे पी ए आय एन टी पेंट म्हणजे रंगवणे सी एल आय एम बी क्लाईम म्हणजे चढणे सी ओ यू एन टी काउंट म्हणजे मोजणे सी एल ओ ई क्लोज म्हणजे बंद करणे सी ओ ओ के कुक म्हणजे शिजणे शिजवणे पी ई -E ई -E एल पील म्हणजे साल काढणे पी आय सी के पीक म्हणजे उचलणे निवडणे पी यू एल एल पूल म्हणजे ओढणे खेचणे सी यू टी कट म्हणजे कापणे तोडणे डी आर ओ पी ड्रॉप म्हणजे खाली पडणे पाडणे डी आर आय वी -E, ई ड्राईव्ह म्हणजे वाहन चालवणे ई e ए टी ईट म्हणजे खाणे एफ आय एल एल फील म्हणजे भरणे ए डी -E रेड म्हणजे वाचणे आर आय डी ई -E, राईड म्हणजे घोड्यावरून रपेट करणे प्रवास करणे आर यू बी रब म्हणजे खासणे एस एच ए के ई -E, शेक म्हणजे हलवणे हलणे एफ आय एन आय एस एच फिनिश म्हणजे संपणे संपवणे एफ आय एन डी फाइंड म्हणजे सापडणे मिळणे एफ ओ एल डी फोल्ड म्हणजे घडी घालणे जी ई -E टी गेट म्हणजे मिळणे मिळवणे जी आय वी ई -E, गिव म्हणजे देणे एस एच ए आर ई -E, शेअर म्हणजे विभागणे वाटणे एस एच ओ डब्ल्यू शो म्हणजे दाखवणे एस एम ई -E एल एल स्मेल म्हणजे वास घेणे एस टी ए आर टी स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे एस टी ओ पी स्टॉप म्हणजे थांबवणे थांबणे जी आर ओ डब्ल्यू ग्रो म्हणजे वाढणे एच हे ई एल पी हेल्प म्हणजे मदत करणे एच हो ओ एल डी होल्ड म्हणजे धरणे धरून ठेवणे एल आई एफ टी लिफ्ट मजे उचलने एल ओ एस ई लूज मजे हरवने मुकण टी ए के ई टेक मजे खेने टी एच आर ओ थ्रो मजे फेकने WASH ए एस एच वॉश मे धुने हाथ धुने डब्ल्यू आय पी ई वाईप म्हणजे पुसणे काच पुसणे पर्शी पुसणे डब्ल्यू आर आय टी ई राईट म्हणजे लिहिणे कविता लिहिणे हो की नाही बळानो बघा ॲक्टिव्हिटी नाव नेम द अबाऊ पिक्चर्स चूज सुटेबल ॲक्शन वर्ड फॉर ईच पिच्चर आता वरील चित्रासाठी इंग्रजी शब्द सांगा प्रत्येक चित्राकरता योग्य ते ॲक्शन वर्ड्स लिहा निवडा बघा बानो इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे सफरचंद आहे त्याचे काय करायचं आहे ॲक्टिव्हिटी कोण आहेत आहे तर पील वॉश सेल इट कट बाय ही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे त्यानंतर बघा ट्रीसाठी कोणती ॲक्टिव्हिटी आहे कट ग्रो ब्रेक क्लाईम शेक ह्या ॲक्टिव्हिटीचा वापर करायचा आहे बॉल ह्याला कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीचा वापर करायचा आहे तर पहा ड्रॉप होल्ड कॅच पिक लूज टेक थ्रो पुश बघा आता काय काय येतंय ते पुढे पुढे बू मॅट मॅटला बघा क्लीन लिफ्ट मू रब वॉश पूट, शेक फोल्ड ह्या ॲक्टिव्हिटीचा वापर करायचा असतो विंडो विंडोमध्ये बघा बरं कोणत्या कृतीचा वापर करायचा आहे क्लोज कृती करायची आहे ओपन पूल ब्रेक पुश वाईप आता बघा डॉग बघा डॉगच्या काय काय ॲक्शन आहेत क्लीन फाईंड हेल्थ कॉल लिफ्ट कॅच लूज बाग बघा मॅटच्या है ना क्लीन लिफ्ट मू रब वॉश पूट शेक फोल्ड कार, कारची बघू वर ॲक्टिव्हिटी बाय शेअर पीक, मू वॉश स्टार्ट स्टॉप पुश आता बघा ग्लास ग्लासची कोणकोणती ॲक्टिव्हिटी आहे गेट फील गिव टेक रब वाईप शेक या ॲक्टिव्हिटीचा वापर करायचा आहे त्यानंतर हॉर्स हॉर्सची कोणकोणती कुन ॲक्शन वर्ड आहे बघा क्लिंग क्लाइम, राईट रब वॉश स्टार्ट हो की नाही या ॲक्शन वडचा आपल्याला काय करायचं आहे वापर करायचा आहे तुम्ही शांतपणे ऐकलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू